दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. नमस्कार, मी कोमल, दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. घेऊया सविस्तर बातम्यांचा आढावा. 5वी ते 11वीचे वर्ग पूर्णतः बंद. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेले काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करणे अनिवार्य झाले आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी पालिका क्षेत्रातील महाविद्यालय शाळांसाठी निर्देश जारी केले आहेत. हे निर्देश 31 मार्च पर्यंत असणार आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा म्हणजेच इयत्ता 10वी व 12वीचे वर्ग व त्यांचे खासगी क्लासेस वगळता महाविद्यालयांचे नियमित वर्ग तसेच खासगी शिकवणी वर्ग या काळात पूर्णतः बंद राहतील. इयत्ता 5वी ते 11वी पर्यंतचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने संबंधित शिक्षकांमार्फत चालू ठेवले जातील. विद्यापीठे किंवा परीक्षा बोर्डांचे वेळापत्रकानुसार आयोजित परीक्षकांचे आयोजन तसेच शासकीय व निमशासकीय सेवेसाठीच्या भरती प्रक्रिया यांच्या आयोजकांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करून कार्यवाही करता येईल. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. खासगी कोविड लसीकरणामध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या नियोजनाबद्दल चर्चा करण्यात आली. अपार्टमेंट वॉकिंग पॅटर्न म्हणजे लसीकरणाबाबतचे नियोजन तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्यात आल्या. लसींचा साठा, वेस्टेज दर कमी करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरण केंद्राबाबत केलेल्या सूचनांवरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस वैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉक्टर मनीषा चांदर, पालिका क्षेत्रात कोविड लसीकरण सुरू केलेल्या शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्राचे व्यवस्थापक उपस्थित होते. आमच्या दिशा न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.